हॅलो फ्रेंड्स आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कांद्यापासून एक झटपट चमचमीत पदार्थ जो की फक्त दहा मिनिटात तयार होतो तर इथे तीन कांदे मी उभे चिरून घेतलेले त्यामध्ये मी टाकून घेणार आहे मीठ चवीनुसार मीठ टाकल्यानंतर या कापांना हे मीठ व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत आणि दहा मिनटांसाठी हे काप असेच ठेवायचे आहेत दहा मिनिटांनंतर यामध्ये मी टाकणार आहे लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड एक चमचा त्याचबरोबर चिमूटभर ओवा टाकलेला आहे आणि चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे आता यामध्ये मी टाकणार आहे पाव कप तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर आपण बारीक रवा वापरू शकता आणि अर्धा वाटी किंवा अर्धा कप बेसन पीठ इथे मी वापरणार आहे तर आता हे जे पीठ आहे थोड़ थोड़ ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात त्याचबरोबर सगळे मसाले देखील असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा आपण चांगला असा गोळा तयार करून घेणार आहोत खूप जास्त पाणी टाकू नका घट्टसर असा गोळा झाला पाहिजे इतपतच आपल्याला हे पाणी टाकायचं आहे कारण कांद्याला पण का पाणी सुटतं त्यामुळे खूप कमी प्रमाणात पाण्याचा वापर इथे करावा लागतो तर इथे बघा असे आपण छोटेसे गोळे करून घेणार आहोत या पिठाचे आणि हलकासा दाब याला देणार आहोत आणि या प्रकारे असे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत तर इथे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण हे जे वडे तयार केलेले आहेत कांद्याचे ते सोडूयात आणि मध्यमाचेवरती व्यवस्थित असे खरपूस हे तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने व्यवस्थित हे तळून घ्या खूप फास्ट गॅसवर तळू नका नाही तर आतून हे वडे कच्चे राहतात त्यामुळे मध्यम किंवा मंदाचे वर तळून घ्या तर हे बघा मस्त क्रिस्पी असे गोल्डन कलरचे हे कांद्याचे वडे तयार आहे हे, हे तुम्ही नारळाचे चटणी टोमॅटो सॉसबरोबर सर्व करू शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका